आता सोयाबीनला भाव कसा आहे बाबा? 4.5 पर्यंत. मला वाटतं 10 वर्षापूर्वी बी 4.5 होता ना. हो ना, आम्ही विकलीच ना 10 वर्षापूर्वी ना, आणि आता बी 4.5 आहे. बरं मला सांग, 10 वर्षापूर्वी पेट्रोल किती होतं, पेट्रोलचा भाव किती होता? म्हणान असेल 5-1 रुपये, 4-5 रुपये. नाही एवढा नव्हता, मला वाटतं 40-45 रुपये, 50 रुपये असं काही असेल. दहा वर्षापूर्वी तो असेल 40-45. सोयाबीन मधून तेलच निघत आणि पेट्रोल बी तेलच आहे, दोन्ही तेलच आहेत. पण पेट्रोल 10 पटीनं वाढलं, आणि जे आपण पेट्रोल पित होत का, आपण पेट्रोल पित नाही ना, तरी त्याचा भाव 10 पटीनं वाढला. आणि सोयाबीनचा भाव जिथं होता तिथंच आहे. नाही नाही, प्रल्हाद आश्रुजी शेळके. अच्छा, कुठले आहेत तुम्ही? शिरपूर. शिरपूर धुळे? नाही, शिरपूर शेळके. शिरपूर शेळके. अच्छा, म्हणजे इथलेच आहेत? केळवद. अच्छा, आज कस काय इकडे तुम्ही ह्या भागात कशा आलात? आम्ही आलो ते साहेब येणार होते, तुपकर साहेब. हा, बर बाबा, तुमच्याकडे शेती असेल? नाही. किती शेती आहे तुमची? आमची आहे 20-22 एकर. 20-22 एकर शेती आहे. आणि काय असतं तुमच्याकडं? सोयाबीन, तूर, बस. आणि पुढं हरभर घेऊ. आता एक सोयाबीन निघला असेल ना, अशात पहिलं सोयाबीन निघलं असेल ना, आता परत सोयाबीनच पेरणार, त्यावर का हरभरा पेरणार? आणि गहू. अच्छा, पुढचा हरभरा आणि गहू. आपण आता या मागच्या 2-3 वर्षात 7,000-8,000 असे विकली ना. आपण आजच्या डेटला किती आहे? हे 4.5 वर आली ना, 4-4.5 वर. ठीक आहे, समजा ज्या वर्षी तुमचा 5,000 विकला असेल किंवा 6,000 विकलं, ठीक आहे, त्यावेळेस जरा बरं वाटलं. समजा शेतकऱ्यांच्या पदरात काही पैसे पडले, उत्पादन खर्चाले धरून होत होती. आता हे सगळं बुडखाशी बसायला चले. मग 10 वर्षापूर्वी 3,500-4,000 भाव होता, आजही तोच आहे. 10 वर्षापूर्वी पेट्रोलचा भाव 40-50 रुपये होता, आज पेट्रोल 120 रुपये झाले, दोन्ही तेल आहेत. बर, खायला आपल्याला तेल लागत, पेट्रोल खात नाही आपण. तेल खा. तुम्हाला काय वाटतं हे कोणाच याच्यामध्ये काय, कोणी काय केलं पाहिजे याच्यात? भाव वाढत नाही, काय नाही. सरकारची जबाबदारी आहे कि बाबा शेतकऱ्याला काय करावं लागतं, त्याला किती खर्च येतो, काय होतं, किती मजुरी लागते, कसं होतं, मग त्याला भाव काय मिळायला पाहिजे हे सरकारनंच ठरवायला पाहिजे. हे आपण लोक दांगडू करून ते काही ऐकत नाहीत. बरोबर, ते ना, या सगळ्यात सोपं आहे, उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा. जसं दरवर्षी तुमची महागाई वाढती मार्च एप्रिल मध्ये, तसं या माणसाचं बी 12 महिन्याला याच भाव वाढत नाही. मजुरीचे 500 रुपये रोज आहे, बाईचं आमच्या इथं 300 रुपये रोज आहे, सोयाबीन सोंगायचं 4,000 रुपये एकर आहे. काय करायचं, ती शेती करावं का सोडून द्या? अवघड झालंय ना शेती करणं. हा, म्हणजे 10 वर्षापूर्वी तोच भाव, आजही तोच भाव साहेब. असं मजुरी करणं पुरते, पण शेती करणं पुरत. आणि बिन फिकर राहते ना, 500 रुपये वजन आणायचं, खाल्लं पिल्लं, गाड झोपते, पुन्हा दुसऱ्या दिवशी काम आहेत. येले अगोदर त्याला विचार करायला लागतो, तो 500 तर घेतो, पण संध्याकाळची सोय बी घेतो. हा, त्याला 60 वेळे द्यावं लागत. हा, ते वेगळे द्यावं, नाही तर मग येत नाही. आता हे बा, हे खरं तर ना व्यथा आहे शेतकऱ्यांची. हे प्रॉब्लेम आहे, लय मोठं प्रॉब्लेम आहे ते. आणि हे मोदी सरकार आलं, या मोदीनं सगळा सत्यानाश केला या शेतकऱ्याचा. याच्या आधी इतका त्रास नाही झाला, पण या 2 याच्यात त्या माणसानं हळूहळू हळूहळू हळू येली बरोबर मातीत घातलं.